नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड नगरपालिकेच्या सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर म्हणजे राहुल साहेब, मी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व नगरसेवक सहकारी बंधुवाने आज या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना जो व्हायरल इन्फेक्शनचा जो आजाराचा प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये जो होता असतो त्याच्या संदर्भात काय प्रतिबंधात्मक उपाय करता येतील या दृष्टीने सासवड नगरपालिकेने सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सासवड आणि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी मेडिकल ऑफिसर माननीय राऊत साहेब, त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जळक साहेब आणि सासवड शहरामध्ये जे त्याचप्रमाणे मी आमच्या सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी त्याचप्रमाणे सभापतीवर सर्व त्या ठिकाणी या चर्चेसाठी आणि त्यांच्या ज्या सूचना असतील त्या दृष्टीने सर्वांना निमंत्रित केलं आहे. त्या दृष्टीने सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून ज्या शासनाच्या काय गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय जळक साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला दिली. धन्यवाद. व्हायरसच्या संदर्भात जे प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांनी 5/3/2020 रोजी जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतलेली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना विभागीय आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी प्रत्येक नगरपालिकेला देण्यात आलेल्या आहेत. सासवड नगरपालिकेला प्राप्त झालेल्या सूचनामध्ये ज्या बाबींचा अंतर्भाव आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने यात्रा, समारंभ, उत्सव इत्यादीसारखे मोठे जनसमुदाय एकत्रित आणणाऱ्या कार्यक्रमांवरती प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये असे जिथे जनसमुदाय एकत्र होईल असे कोणतेही कार्यक्रम करायचे नाही आहेत असे शासनाने ह्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर नगरपालिकेचं त्या ठिकाणी कर्तव्य म्हणून व्यापक स्वरूपात जनजागृती करायची आहे. जनजागृतीमध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यासाठी काय करावे व काय करू नये यासाठी जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग फलक लावण्यात यावेत. त्याचबरोबर चित्रपटगृहामध्ये देखील प्रसिद्धी देण्यात यावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी. सासवड नगरपालिका या माध्यमातून होर्डिंग आणि फलक या ठिकाणी लावण्याची कारवाई चालू आहे. आज उद्यामध्ये सर्व फलक शहरामध्ये या ठिकाणी लावले जातील. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी सांगितलेलं आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक रुग्णालय, खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून त्यांना सतर्क राहण्याबाबत सूचित करावे, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक ते मदत व सहकार्य करावे. त्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपाययोजना करणार आहे. त्याच पद्धतीने क्वारंटाईन वार्ड व आयसोलेशन वार्ड म्हणजे संशयित रुग्णासाठी क्वारंटाईन वार्ड व बाधित रुग्णासाठी आयसोलेशन वार्ड तयार ठेवायचे आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करणार आहे. ज्या नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेला हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी ह्या सूचना आयसोलेशन वार्डच्या लागू होतात. या पद्धतीच्या सूचना शासनाकडून या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून नगरपालिका या ठिकाणी पूर्णपणे कारवाई करत आहे. आपल्याला कोरोना व्हायरसबद्दल शासनाकडून आलेली माहिती व त्यांच्याजवळ जी माहिती आहे ती माहिती ह्या ठिकाणी सांग. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सासवड, आज जी कोरोना व्हायरस विषाणू त्याचा होणारा प्रसार त्याचा प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जी मीटिंग आयोजित करण्यात आली त्यावेळी माननीय नगराध्यक्ष शिवसाहेब काही यांनी जे बोलावलं, मार्गदर्शनाची संधी दिली त्याबद्दल प्रथम मी आभार प्रकट करतो. कोरोना व्हायरस संदर्भात सांगायचा हा प्रथम हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा सुरुवात चीन येथे झाली. जनतेने या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही.
या आजाराचे प्रथम लक्षणामध्ये सर्दी, खोकला आणि ताप हा सुरू होतो. परंतु हा ताप सर्वसामान्य माणसाला खोकला सर्दी झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. जे बाहेरून येतात पर्यटक किंवा आपले नागरिक जे बाहेरच्या देशात गेलेले आहेत आणि माघारी येतात आणि त्यांना जर हा त्रास होत असेल तर त्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. किंवा त्यांच्या संपर्कात आलेली जी व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबीय किंवा दुसरे आप्तेष्ट यांची तपासणी करणं गरजेचं आहे. या रुग्णांमध्ये या व्यक्तींमध्ये जर काही सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं आढळून आली तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी दवाखान्यामध्ये संपर्क साधणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी पुढील उपचार, आयसोलेशन याची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेने घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. सर्वसामान्य व्यक्ती ज्या गावाकडे आपल्याकडे राहतात, कोणाशी बाहेरच्या ज्या बाहेरून आलेल्या व्यक्ती नाही, त्यांच्याशी संपर्क आलेला नाही, त्यांच्याशी संपर्क आला, सर्दी, खोकला, ताप झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण सर्वांनी पाळणं गरजेचं आहे. जसं की स्वागत समारंभ ज्या ठिकाणी गर्दी होईल अशी समारंभाला स्वतः करणे किंवा त्या ठिकाणी समारंभाला जाणे या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी असताना एखाद्या माणसाला सर्दी, खोकला झाला असेल तर त्याला सांगणं गरजेचं आहे की तोंडावर खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे हे गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. किंवा आपणही तोंडाला मास्क लावणं गरजेचं आहे किंवा तोंडावर रुमाल ठेवणं गरजेचं आहे. शेजारी जर कोणी आजारी व्यक्ती असेल, सर्दी खोकल्याची असेल तर स्वतःला काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फ्रिक्वेंट हँडवॉशिंग. दोन महत्त्वाच्या गोष्टी, तोंडावर रुमाल ठेवणे शिंकताना आणि वारंवार हात धुणं गरजेचं आहे. दिवसातून 4 ते 5 वेळा जरी काही नसेल, जेवल्या अगोदर, नंतर किंवा इतर वेळी देखील हात स्वच्छ ठेवणे, साबणाने स्वच्छ हात धुणे अतिशय गरजेचं आहे. त्याद्वारे देखील स्प्रेड फार कमी होतं असं संशोधनातून आढळून आलेलं आहे. सोप्या गोष्टी पाळल्या तर आपण या कोरोनाचा जो प्रसार आहे तो आपण निश्चितच रोखू शकतो. मी आरोग्य सभापती सुहादत्त लांडगे, आत्ताच आपले आरोग्य अधिकारी रावसाहेब, डॉक्टर रावसाहेब यांनी अतिशय मोलाचा सल्ला दिला, तसेच जवळ साहेबांनी बी अतिशय मार्गदर्शन केलं, तसेच आपले नगराध्यक्ष यांनी बी मार्गदर्शन केलं, तसेच आमच्या घटनेचे काके असतील, सर्वच नगरसेवक, आमच्या सर्वांच्या वतीने मी सासवडकरांना आवाहन करतो की जे आत्ता डॉक्टर साहेबांनी किंवा आमच्या शिवसाहेबांनी जी सूचना केल्या त्या आपण सर्वांनी सासवडकरांनी चांगल्या त्या बरोबर पाळल्या तर आपल्याला कुठलाही त्रास होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं म्हणजे जे आपल्याकडं मेडिकल असोसिएशन आहे, आता इथं नंदाबापू आहेत, की तुम्ही मास जरा जास्त पैसे विकू नका, आपल्या सासवडकरांचा फायदा होईल त्याचा, आणि योग्य दरात मास द्या आणि सगळ्यांना मासाचा मास लावण्याचा लाभ मिळेल असं करा, जेणेकरून की कोरोना व्हायरस आपल्याकडं कमीत कमी जंतू होतील, त्याचा फायदा होईल लोकांना. आणि भारतामध्ये आपल्या प्रतिकारशक्ती एवढी आहे की ती कोरोनाला आपण सहजपणे त्याच्यावर मात करू शकतो, एवढंच बोलतो मी. आणि सगळ्यांनी हे नियम पाळा, कुणालाही कोरोना होणार नाही ही मी खात्री देतो आणि कुणी घाबरून जाऊ नये. आणि अतिशय आनंदाने पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गर्दी करू नका, जे नियम पाळले सांगितले ते काही माणसाला कोरोना होणार नाही अशी मला खात्री आहे, एवढं बोलतो थांबतो.